एक तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणले 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे. अध्यक्ष महोदय पटतं का? ठीक आहे, पाचवी बोट सारखी नसतात हे आम्हाला पण अध्यक्ष महोदय कळतं, परंतु तुम्ही सगळ्यांना जर एका मोजमापामध्ये धरायला लागला तर ते नाउमेद झाले तर अध्यक्ष महोदय राज्य चालणार कसं? तुम्ही या सगळ्याच गांभीर्य लक्षामध्ये घेतलं पाहिजे, सरकारला एक आदेश काढले पाहिजेत, त्याच्याशिवाय सरकार वटणीवर येणार नाही अध्यक्ष महोदय. त्याकरता माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आपण आता सांगितलं, परंतु अधिवेशन चालू असताना जर कधी काही घटना घडली आणि त्याच्यामध्ये मनुष्यहानी झाली तर निश्चितपणे स्थगन घेतला जातो आणि सगळं कामकाज बाजूला ठेवून आपण प्रश्नोत्तराचा तास पण बाजूला ठेवून त्या स्थगनवर चर्चा करतो. अध्यक्ष महोदय, आपला आता हा शेवटचा आठवडा सुरू झालाय. अध्यक्ष महोदय, शेवटचा आठवडा सुरू होत असताना एक तर 7 दिवस झाले कर्मचाऱ्यांचा संपाला कुठेही तोडगा निघालेला नाहीये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकार असं सांगताय की प्रचंड मोठ्या प्रमाणावर गारपीट जी झालेली आहे, अवकाळी पाऊस पडलेला आहे, शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, फळांचं नुकसान, फळ बागांचं नुकसान झालेलं आहे, भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे, अक्षरशः शेतकरी आडवा झालेला आहे अध्यक्ष महोदय. आणि असं असताना त्याचे पंचनामे देखील करायला कोणी नाहीये, त्याच्यावर शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे. जर उद्याच्याला मी तर आजच्या ह्या चर्चेच्या निमित्तानं मला सर्व कर्मचाऱ्यांना पण आवाहन करायचंय, तुम्हाला तुमचा हक्क मागण्याचा अधिकार जरूर आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, परंतु आज ज्या नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी अडकलेला आहे त्या शेतकऱ्याला मदत एक माणुसकीच्या भावनेतनं करण्याच्या करता त्या त्या भागातल्या तरी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब नोकरीवर यावं आणि त्याच्यामध्ये पंचनामे करावेत अध्यक्ष महोदय. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर नांदेडमध्ये वादळी पावसासह तुफान गारपीट झालेली आहे, मराठवाड्यामध्ये हा आकडा वाढत चाललेला आहे, 8 लोक मृत्युमुखी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये पडलेले, कित्येक जनावर अध्यक्ष महोदय मृत्युमुखी पडलेली, 100 आसपास पशुधन मृत्युमुखी पडलंय आणि अंगावर वीज पडल्याने मोठ्या प्रमाणावर विदर्भामध्ये देखील त्याच्यात जीवितहानी झाली, पशुधनाची हानी झालेली आहे. अनेक गावांच्या मध्ये राहती घर, जनावरांचे गोठे हे अक्षरशः सपाट झालेले अध्यक्ष महोदय. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा, मोहरी, वांगी, मिरची, संत्री, केळी, आंबा, द्राक्ष, पपई, खरबूज, टरबूज, कलिंगड, कापूस या सगळ्या पिकाचं अतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, साहजिकच अधिवेशन ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस सगळ्या जनतेचं लक्ष सभागृहाकडे असतं की बाबा सभागृहाच्या माध्यमातून इथं मुद्दा आपला उपस्थित केला जाईल आणि आपल्या प्रश्नाला कुठेतरी न्याय त्या ठिकाणी दिला जाईल. आणि हे एकमेकाशी निगडीत झालेले, एक तर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि दुसरा कर्मचाऱ्यांनी संप त्या ठिकाणी केलेला आहे. अशा पद्धतीनं दुहेरी कात्रीमध्ये महाराष्ट्र अडकलेला असताना त्याच्यामध्ये भर म्हणून अध्यक्ष महोदय त्याच्यात थोडस सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पण काही समंजस भूमिका दाखवायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही सातत्याने आमदार लोक काय बोलतात हे लक्षात आणून देतो. एक तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणले 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे. अध्यक्ष महोदय पटतं का? 95% कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे, अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड ह्या सदस्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ज्यांच्याकडनं आपल्याला कामं करून घ्यायचं ठीक आहे, पाचवी बोट सारखी नसतात हे आम्हाला पण अध्यक्ष महोदय कळतं, परंतु तुम्ही सगळ्यांना जर एका मोजमापामध्ये धरायला लागला तर ते नाउमेद झाले तर अध्यक्ष महोदय राज्य चालणार कसं आणि या गारपिटीतनं लोकांना मदत होणार कशी, शेतकऱ्यांना मदत होणार कशी, पंचनामे होणार कसे? अध्यक्ष महोदय, आज तर काही विदर्भातल्या एका गावामध्ये पालक आणि तिथले बाकीचे सहकारी एकत्र आले, गावकरी, आणि त्यांनी ठरवलं आपल्या मुलांच्या शाळा जर बंद पडलेल्या असल्या तर आपण आपली शाळा चालवायची. म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण त्यांना पगार देतो, आता पालक आणि गावकरी शाळा त्या ठिकाणी चालवणार, अभ्यास पेपर तपासायला कुणी नाहीये. अध्यक्ष महोदय, आपण तर जबाबदार आहात, आपण त्या पदावर बसलेलं, तुम्ही या सगळ्याच गांभीर्य लक्षामध्ये घेतलं पाहिजे, सरकारला एक आदेश काढले पाहिजेत, त्याच्याशिवाय सरकार वटणीवर येणार नाही अध्यक्ष महोदय. त्याकरता माझी मागणी आहे. ठीक, मंत्री महोदयांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट लक्षात घ्या, कर्मचारी संपावर असल्यामुळे ते म्हणतात शेतकऱ्यांच्या करता आम्ही पंचनामे करू पण सही करणार नाही.
जर पंचनामे केले आणि सही केली नाही, स्वतः आपण शेतकरी आहेत. विखे पाटील साहेब, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की उद्याच्याला ते दगड जो आहे दगडासारख्या गारा पडलेल्या आहेत, त्या उद्या वितळल्या तर त्याच्यानंतर काहीच तिथे राहणार नाही. आणि मग पंचनामा कसा करायचा, काय करायचा, हा सगळा प्रश्न अध्यक्ष महोदय निर्माण होणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने एकत्र बसून त्या लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही नुसते पंचनामे करू नका, त्याच्यावर सही करा. सही केल्याशिवाय इकडनं त्यांना मदत होऊ शकणार नाही. त्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका आम्हाला स्पष्ट दिसत नाही. अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि सरकार मात्र ठोस अशी भूमिका घेत नाही. त्याच्यामुळं आम्ही आज सभात्याग करतो.